आणखी एक महत्त्वाची बातमी येते सिंचन प्रकरणावर. अजित पवार आणि तटकरेंवर कारवाईचा मार्ग आता मोकळा झालाय. सिंचन घोटाळा प्रकरणी सुद्धा आता चौकशी होणार आहे. सगळ्यात या क्षणाची महत्त्वाची बातमी, एसीबीची फाईल मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केलेली आहे आणि त्यामुळे अजित पवार आणि तटकरेंवर कारवाईचा मार्ग आता मोकळा होणार आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी चौकशी होणार आहे. अजित पवार आणि तटकरेंच्या अडचणींमध्ये निश्चितच आता वाढ होणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जाऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहे. दीपक, अत्यंत महत्वाची बातमी येते सध्या अधिवेशनातून, सिंचन घोटाळा प्रकरणी चौकशी होणार आहे. अजित पवार तटकरेंच्या अडचणी आता वाढल्यात, काय नेमकी सविस्तर माहिती आहे? अनुपमा, आज न्यायालयामध्ये सरकारतर्फे ही माहिती ऍडव्होकेट जनरल सुनील मनोहर आहेत त्यांनी दिलेली आहे. आणि न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार अँटी करप्शन ब्युरो म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्य सरकारकडे सिंचन घोटाळा प्रकरणी खुल्या चौकशीची मागणी केली होती अजित पवार आणि सुनील तटकरे यांची. सिंचन घोटाळा प्रकरणी ही फाईल गेले अनेक दिवस मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित होती. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची सहीची वाट बघत होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी या फाईलवर सही केलेली आहे आणि अँटी करप्शन ब्युरोला सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या खुल्या चौकशी करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच अजित पवार, सुनील तटकरे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समोरील या पक्षासमोर सुद्धा अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आणि प्रामुख्याने थेट आता अँटी करप्शन ब्युरो या प्रकरणात खुली चौकशी करणार असल्यामुळे आधीच पक्षाची जी बदनामी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे सिंचन घोटाळ्यामुळे, आणि आणखीन हा पक्ष आणि अजित पवार आणि सुनील तटकरे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अनुपमा, गेले अनेक महिन्यांपासून या संदर्भातील चर्चा होती की भाजपचं सरकार या चौकशीला परवानगी देणार का, कारण आपल्याला माहितीये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला तटस्थ राहून राष्ट्रवादी काँग्रेसने एक प्रकारे भाजपला मदत केली होती आणि त्या बदल्यात सिंचनाची जी चौकशी आहे ती चौकशी पुढे जाऊ नये असं साधारणतः राष्ट्रवादीचा प्रयत्न होता, अशी जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला आज भाजपने फाटा दिला असं म्हणावं लागेल. आणि मुख्यमंत्र्यांनी अँटीकरप्शन ब्युरोला अजित पवार आणि सुनील तटकरे यांची खुली चौकशी करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे एक भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये साटेलोट आहे या प्रकरणावरून असा जो संशय निर्माण झाला होता तो संशय आता दूर झाला असं म्हणावं लागेल. आता खरं या चौकशीतून काय बाहेर येतं, कारण याच्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की सिंचन घोटाळा प्रकरणात माधवसिंह समिती सुद्धा नेमली होती, त्या समितीचा अहवाल सुद्धा आला होता आणि त्या अहवालामध्ये विशेष ताशेरे जे आहेत ते सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यावरती थेट नव्हते. परंतु आता अँटी करप्शन ब्युरो चौकशी करणार असल्यामुळे आता या चौकशीतून नेमकं काय बाहेर पडत आहे ते पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे. अनुपमा, खरे आणि राष्ट्रवादीचे हे दोन दिग्गज नेत्यांच्या अशा प्रकारे अडचणी वाढणं हे निश्चितच पक्षासाठी सुद्धा अत्यंत धोकादायक म्हणावं लागेल. धन्यवाद दीपक दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी आणि अपडेट्स या बाबतीतल्या आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू. दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर अधिवेशनामधून महत्वाची माहिती सांगत होते. लाचलुचपत विभागाच्या चौकशीमध्ये सुनील तटकरे आणि अजित पवार दोघे दोषी आढळलेले आहेत. खुल्या चौकशीची मागणी त्यांनी केलेली होती आणि आता मुख्यमंत्र्यांनी ही फाईल क्लिअर केली आहे, त्यामुळे अजित पवार आणि तटकरेंवरचा कारवाईचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.